चर्चेच करायचं कारण नाही, म्हणजे आम्हीच लोकांना सांगतो तुम्ही राष्ट्रवादी द्या आणि आम्ही दुसऱ्याकडे जायचं काही कारण नाही. नाही, नगर जिल्ह्याचं विभाजन झालं पाहिजे. माझं नाव त्या एस पी ऑफिसच्या प्रकारामध्ये नाही, मुळात माझ्यावर कुठली एफ आय आरच नाही. माझा पोलिसांचा कधी संपर्क यायचा कारणच नाही. नामांतरावर मी कधी आजपर्यंत भाष्य केलं नाही किंवा विचारलं नाही. कुणी मला विचारलं तुम्ही सांगत होते काय फार म्हणजे जिल्ह्याचं नामांतर केलं काय वेगळं काय होणार आहे अशातलाही भाग नाही. नमस्कार, मी योगेश कुटे. लेट्स अप सभा या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत नगरचे लोकप्रिय आमदार मान्य संग्राम भैया जगताप. भैया, आपलं लेट्स अप सभा या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. या कार्यक्रमामध्ये आपण अनेक राजकीय नेत्यांना बोलावतो. त्यांचं राजकीय काय वर्तमान भविष्य आणि भूत असं तिन्ही याच्यावरती करून त्यांचं एक व्यक्तिमत्व आपल्या पुढे आणण्याचा आमचा सगळा प्रयत्न आहे. आणि तसंच यासोबतच नगरचं जे सगळं विकासाचं आहे काम ते पुढे कसं न्यायचं आहे, इतर काही बाबी ज्या आहेत लोकांच्या काय अपेक्षा आहेत याविषयी सगळं आपण आज संग्राम भाईंशी बोलणार आहोत. त्यांच्या आवडी, त्यांचं कौटुंबिक वातावरण, राजकारणात त्यांचा प्रवेश आणि पुढची वाटचाल याविषयी देखील ते आपल्याशी हितगुज साधणार आहेत. तर मी संग्रामभाई, मी आहे मूळचा पुण्याचा. तर अनेकदा भैया वगैरे म्हटलं की थोडंसं वेगळं नाव म्हणजे व्यक्तिमत्व पुढे येतं. तर भैया हे नाव तुम्हाला घरात कसं पडलं? नाही, घरात नाही, ते ज्यावेळेला सामाजिक क्षेत्रामध्ये वावर सुरू झाला त्यावेळेला लोकांच्याच तोंडातून ती सुरुवात झाली. बरं. आणि ते पुढं तशा पद्धतीनं लोक बोलण्याकरता सुरुवात झाली. कुटुंबातून तसं काही नाही, गटात घरातले कधीच असं म्हणले नव्हते. लोकांकडून ती सुरुवात झाली आणि ते असं सुरू झालं पुढं. पण आजही घरामध्ये तसं कोणी म्हणत नाही. नाही, कारण मी सगळ्यात लहान आहे त्यामुळे घरात संग्रामच म्हणतात. त्यामुळे घरात काय, मी सगळ्यात लहान आहे कुटुंबामध्ये, त्यामुळे मला काय कोणी भैया म्हणायचं काही कारण नाही पडत. पण नगरला म्हणजे आधी अनिल भैया पण होते आणि आता तुम्ही संग्राम भैया म्हणूनच तुमची ओळख आहे. ओके. पण अनेकदा आपण असं पाहतो की ज्या राजकारणाचा वारसा असला तरी तुमची मूळची इच्छा ही राजकारणात यायची होती का वेगळं काही करायचं डोक्यामध्ये होतं? नाही, वेगळं काही करावं असं नाही की सुरुवातीपासून शालेय जीवन असेल किंवा महाविद्यालयीन जीवन असेल ह्याच्यामध्ये जात असताना, शिक्षण घेत असताना एक व्यवसायामध्ये देखील एक गोडी होती. बरं. आणि मग व्यवसायामध्ये एक महाविद्यालयीन जीवनापासून व्यवसायाकडे देखील थोडी थोडी सुरुवात केली होती लक्ष देण्याकरता. त्याचबरोबरीने कुठेतरी म्हणजे लोकांमध्ये जात असताना, बाहेर पडत असताना की कुटुंबामध्ये जसं वडील ह्या राजकीय क्षेत्रामध्ये वावर होता. बरं. तर त्याच अनुषंगाने की जी वडिलांकडं लोक यायची, काही त्यांची कामं असायची, छोटी मोठी असतील, काही वेगवेगळ्या प्रकारची कामं असतील, त्याच्या ते पाहायचो. तर ज्यावेळेला त्यांचं काही काम होत असेल ते वेगळं समाधान वाटायचं त्यांच्या चेहऱ्यावरती, त्यांचा एक वेगळा आनंद अनुभवायला मिळायचा की लोकांच्या मनामध्ये. आणि मग तशी एक गोडी निर्माण होत गेली आणि तसं तसं त्या क्षेत्राशी आपण जोडत गेलो. असं ते घडलेलं आहे. असं ते घडलेलं आहे. पण त्यासाठी वडिलांनी तुम्हाला प्रोत्साहन दिलं होतं की नाही आता राजकारण यायचं आहे, काम करायचं आहे? नाही, असं काही नाही. पण वडिलांचं प्रोत्साहन नाही दिलं, पण मार्गदर्शन जे आपण म्हणतो की वडीलधारी माणसं जसे मार्गदर्शन करतात तसं वडिलांचं मार्गदर्शन हे सातत्याने भेटत गेलं, मिळत गेलं. ओके. आणि पण तसं त्यासाठी जी एक तयारी करून घ्यावी लागते, तसं वडिलांचा असं कोणता गुण तुम्हाला असं वाटलं की नाही याचं आपण अनुकरण केलं त्यामुळे आपण राजकारण यशस्वी झालो किंवा आणखीन त्याच्या पुढे काही करायला पाहिजे, असं वडिलांचा कोणता गुण आवडला की तुम्हाला असं वाटलं की हा आपल्याला राजकारण यशस्वी होण्यासाठी एकदम ट्रिक मिळू, म्हणजे एकदम ती महत्त्वाची गोष्ट आहे? नाही, वडिलांकडून आम्ही ज्यावेळेसपासून बारकाईने पाहतो तर त्यांनी जे माणसं जोडलेली आहेत त्यांच्यापासून ते माणसं कधी गेले जो लांब गेले नाहीत. त्यांच्यापाशी राजकीय माणसं भरपूर आले आणि भरपूर गेले, कारण जो राजकीय मनुष्य येतो तर त्याचा तो राजकीय स्वार्थ असतो. पण जे बाकीचे जे काही राजकारणाचे विरोध त्यांच्याशी माणसं जे म्हणजे आमच्या बालपणापासून आम्ही पाहतो तर ते आजही आता सगळे ज्येष्ठ मंडळी झालेले आहेत, तर ते आजही आम्ही ते माणसं वडिलांबरोबर पाहतो पण ते राजकारणाचे विरोध आहेत. तर तो एक गुण म्हणजे फार त्यांचा माणसं जोडण्याचा, तो जमेची बाजू आहे त्यांचा. पण याच्यामध्ये मग तुम्ही वडिलांनी सगळी ज्येष्ठ मंडळी सांभाळेल, मग तुमच्याकडे जो तो नगरमधल्या तरुणांचा ओढ आहे तो कशामुळे आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, आम्ही देखील यावेळेसपासून शालेय शिक्षण इथे झालेले आहे, मग शाळेमधले मित्रपरिवार असेल, महाविद्यालयीन जीवनामध्ये असेल, महाविद्यालयीन जीवनाशी जो जोडला गेलेला मित्रपरिवार आहे, म्हणजे ते आजही ते आमच्याशी जे बिगर राजकीय आहेत. कारण राजकारणाचा मनुष्य जो असतो तो जवळ येतो, तो राजकीय स्वार्थापोटी येतो. पण बाकी जे तुमच्याशी माणसं जोडली जातात तर ते काही बाकीचे त्यांच्या वेगवेगळ्या आडीअडचणी असतात, ते तर आपण जनरल माणसांची कोणाची करतो, तर ते तर आपला मित्रपरिवार असतो, मग तोही तशाच पद्धतीने आजपर्यंत आमच्याशी जोडला गेलेला. पण हा जो राजकारण विरत मित्रपरिवार आहे, राजकारणात कितपत उपयोग होतो?
नाही उपयोग नसतो त्याचा, त्याला आपण उपयोग म्हणून पाहू शकत नाही की ते चुकीचं आहे की आपण त्याला एक वेगळे ऋणानुबंध जोडलेले असतात. कारण त्यावेळेला एखादा शाळेमधला मित्र असला त्याला माहीत नसतं तो उद्या काय होणार आणि आपल्याला माहीत नसतं काय होणार. त्यामुळे त्यावेळेची जी मैत्री असते ती वेगळी असते. महाविद्यालयीन जीवनातली तुमची जी काही मित्रपरिवार जोडलेला असतो त्यालाही माहीत नसतं तो काय गाणार आहे आपण काय होणार आहे. त्यामुळे ते एक मित्रपरिवार जोडलेला असतो, तो वेगळ्या विचाराने जोडलेला असतो. त्यामुळे आपण त्याला कुठल्या अँगलने पाहू शकत नाही, त्याचं मूल्यमापन करू शकत नाही. ते केलं तर चुकीचं होईल. पण अनेकदा असं हे पाहतो की म्हणजे तुमच्या ज्या सोयरीकीसुद्धा झालेल्या आहेत, समजा काय आपण आम्ही पुणेकर मंडळी किंवा महाराष्ट्र सगळी मंडळी पाहतो की नगरमध्ये एवढं नातक होते तर राजकारण कुठेही नाही आहे नगर जिल्हा इतकं. पण तुम्ही सोयरकी करताना पण राजकीय दशा जमवल्यात, मग त्याच्यामागे तुम्ही म्हणता माणसं जोडण्याचा काय हे होतं की राजकारणही होतं आणि बाकी सगळं असेलच, पण त्यात राजकारण सोयरीकी जमवताना पण राजकारण अग्रभागी असतं नगरमध्ये जिल्ह्यामध्ये. तसं पाहिलं तर सगळ्यांचीच तशी राजकीय सोयरीक आहेत म्हणजे भरपूर. म्हणजे अगदी तुम्ही अकोल्यापासून तर इकडे कर्जत जामखेडपर्यंत पाहिलं तर तशीच प्रकारची परिस्थिती आहे. याच्यामध्ये काय होतं की राजकीय माणसं काही राजकारणाच्या माध्यमातून एकमेकाशी संपर्कात असतात, जवळ येतात आणि त्यामुळे संबंध एकमेकाशी माहिती झालेलं असतं. मग त्यामुळे प्रस्ताव येतात तर मग तसं जुळत जातं आणि मग ते शेवटी तर परमेश्वराच्या शेवटी ते जोडलंच गेलं म्हणावं लागेल. पण ते एखादा तुमचा तुम्ही आता एखाद्या व्यवसायामध्ये काम करत असताल किंवा तुम्ही आता मीडियामध्ये तुम्ही काम करता, त्यामुळे तुमच्या एखादा मीडियामधला तुमच्या एखादा मित्र असतो तो तुम्हाला सांगतो की आता माझी अशा अशा कुटुंबामध्ये मुलगी आहे तर तेवढं पहा कुणी जमतं आहे का. मग तुमचा त्याच फील्डमध्ये तुमचा संपर्क असतो, मग तुम्ही सांगता अमुक अमुक मुलगा आहे, मग ते अशी ती सोयरीक जुळती. एखादा शिक्षक असेल त्याचा मुलगा असेल, त्याचा वाटतं दुसरा शिक्षक आहे त्यांचाही मुलगा आहे ते कॉलेजमध्ये आहेत ते बरोबर असतात, त्यांना वाटतं यार आपला चांगली आपल्या मैत्रीतून एक नातं जुळू शकतं म्हणजे असं एक ते जुळतं. तसं राजकारणामध्ये आमचे समजा वडील राजकारणात असतील, आमचे शास्त्री राजकारणात असतील, मग ते कुणाच्या थ्रू प्रस्ताव येतो या तुमचा मुलगाही लग्नाला आलेला आहे, त्यांची मुलगी लग्नाला आली चर्चा करायची का पाहून तर घ्या. तुमच्या लग्नाचा किस्सा काय मग? नाही अशाच पद्धतीने प्रस्ताव तुम्ही दिला होता की तिकडनं आलो क्रेडिटकडनं आलो? आता ते मला एक्झॅक्टली आज सांगता यायचं नाही कारण की आता त्याला फार वर्ष झालेत. नाही असं नाही, त्याची चर्चा झाली. पण हे आम्ही राजकारणामध्ये असं आम्ही पाहतो हे की कारण तुमचे जे कट्टर कार्यकर्ते आहेत ते एकदम भाजपच्या विरोधात लढतात किंवा भाजपचे जे कार्यकर्ते ते राष्ट्रवादीच्या विरोधात लढतात. पण एकाच कुटुंबामध्ये असं दोन वेगवेगळ्या पक्षाची जर मंडळी असतील तर ते तुम्ही कसं डायनिंग टेबलवर तुम्ही कसं बोलता ते जर आम्हाला सांगा जरा. म्हणजे कोणतं कर्डिले साहेब भाजपचे आहेत, तुम्ही राष्ट्रवादीचे आहात. आता आम्ही दोन जरी मित्र बोललो तरी एक मोदींना काहीतरी बोलणार, एक दुसरा राजीव गांधीचं गुणगान गाणार. तर तुम्ही जेव्हा एक राष्ट्रवादीचे म्हणा भाजपचे नेते नातेवाईक असलेले पण राजकारणातही एकमेकाचे त्या अर्थानं राजकीय वेगवेगळ्या विचारधारांचे असे समजूया आल्यानंतर तुमचं डायनिंग टेबलवर किंवा गप्पाटप्पांमध्ये कसं बोलणं होतं? नाही मुळात तसं पाहायला गेलं तर त्यांचं तुम्ही नाव घेतलं तर त्यांचा मतदारसंघ हा पूर्वीपासून आमचा आणि त्यांच्या मतदारसंघाचा काही संबंध येत नाही मुळात, किंवा डे टू डे आमचं काही तिकडच्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेत नाही किंवा त्यांचा डे टू डे आमच्या इकडे याच्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेत नाही. त्यामुळे फार काय त्या चर्चा घडून यायचा काही सामान्य माणूस नाही. समजा जो मोदी समर्थक आहे तो गुजरातमध्ये काय झालं याच्यावर चर्चा करतो, गुजरातमध्ये भाजपचं कसं चुकलं किंवा भारजोड यात्रेचं काय होणार असं मोदी समर्थक विचारत असतो. पण तुम्ही अट्टल राजकारण कट्टर राजकारण सुद्धा तुम्ही अजिबात चर्चा करत नाही. मुळात काय होतं शेवटी एज गॅप पडतो, नातं एक वेगळं पडतं, त्यामुळे वैयक्तिक आमचं आणि त्यांचं असं काही फार असं त्यांच्या मुलासोबत मेहण्यासोबत नाही. त्यांचं तसं मी सांगितलं तुम्हाला की मुळात त्यांचं सगळं मतदारसंघ वेगळा पडतो. जर नाही असतं तर मी सांगायला काय तुम्हाला, म्हणजे काय होतं मुळात ज्यावेळेला आपण भेटतो तर त्यावेळेला पब्लिकली भेटतो आणि पब्लिकली. आता समजा दोन दिवसापूर्वी उदाहरण जर पाहिलं तर आम्ही काकीराज बाबा मठामध्ये भेटलो. काकीराज बाबा मठामध्ये एका ढोल पथकाचा दिवाळीचा फराळाचा कार्यक्रम होता तर तिथं ते मेवणे आले, त्यांनी दोन शब्द शुभेच्छा दिल्या, मी दोन शब्द शुभेच्छा दिल्या, ते थांबले मला पुढील कार्यक्रम करत निघायचं तर मी बसून निघून गेलो. म्हणजे हा त्याच्यामुळे तसं नाही सार्वजनिक कार्यक्रम तुमचा संवाद होतच लागली बरोबर आहे. पण आता आम्ही जेवताना सुद्धा आम्ही मग ते जेवतोय आमचा योगच येत नाही म्हणजे वस्तुस्थिती खरं झालं तर निश्चित आम्ही सांगू शकतो. तिकडे जात असतील मेहना इकडे जात असतील ते काहीतरी होत नाही, ते तिकडे जातात ते तिकडे जातात दोन तीन दिवस नाही. म्हणजे हे बघा म्हणजे शेवटी चर्चा जर झाली तर ती काय सांगायला काही असं काही वेगळं नाही. त्यामुळे काही म्हणजे आपण बाकी सगळ्या चर्चा करतोय त्याच्यावरही चर्चा करायला काही फार काही म्हणजे विशेष काही नाही. तुमचं म्हणजे राजकारण तुम्ही बोलतच नाही म्हणजे फार म्हणजे मला तर आठवत नाही की त्यांची जी लोकसभा झाली होती त्याच्यानंतर फार काही राजकारणावर चर्चा आमच्या घरी झाली असेल असंही नाही. कारण ज्या ज्या वेळेला काही मी निवडणूक लढलो असेल त्यांची निवडणूक होती,
म्हणजे इकडे आमच्याकडे त्या निवडणुका असतात त्यावेळी त्यांच्याकडे काही निवडणुका असतात, त्यामुळे फार त्याच्यावरती किंवा असं काही बसायचं काही कारण येत नाही की चर्चा करून किंवा करायचं, कारण ते त्यांच्या व्यापामध्ये असतात आम्ही आमच्या व्यापामध्ये असतो. त्यामुळे 2019 मग काय झालं असेल, म्हणजे 2019 कर्डिले साहेब भाजपमध्ये होते, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते, मग कर्डिले साहेबांनी तुम्हाला काही सल्ला दिला असेल ना? नाही नाही नाही, जावे बापू असं करायला पाहिजे नाही नाही कधीच नाही कधीच नाही कधीच नाही नाही. आणि आमचे शास्त्रीबाबा फार सांगत असतात आम्हाला सल्ला. नाही मग त्याच्यामध्ये कसं होतं, शेवटी ते विचाराचं जे काय असतं, म्हणजे जे एज गॅप असेल, त्यांची वैचारिक मतदारसंघ वेगळा असतो, पक्ष वेगळा असतो, आपला मतदारसंघ वेगळा, आपला पक्ष वेगळा, आपला सगळी लाईन, शेवटी शहर भाग पडतो आणि तो ग्रामीण भाग पडतो, तोही फार मोठी तफावत आहे. आणि मग शेवटी शहरातला मतदार वेगळा असतो, ग्रामीणचा मतदार वेगळा असतो, तिथले प्रश्न वेगळे असतात, आपल्याकडचे प्रश्न वेगळे असतात, आपल्या इकडचं राजकारण वेगळं असतं, तिकडचं राजकारण वेगळं असतं, म्हणजे सगळी ती एक लाईनच सगळी ड्रास्टिक चेंज त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे असं त्यामुळे चर्चेचा काही त्याच्यात मधल्या पार्ट आला नाही. मग त्याचं कारण मुळे की ड्रास्टिक चेंज आहे, दोन्ही सगळे चेंज आहे, ते सगळं ग्रामीणचे प्रश्न आहेत. शेवटी आमचं म्हणणं असतं की सगळे इथं भाजीपाला स्वस्त भेटला पाहिजे, दूध स्वस्त भेटलं पाहिजे, साखर स्वस्त भेटला पाहिजे, आणि तिकडं असतं की शेतकऱ्यांच्या सगळ्या याला उत्पादनाला भाव मिळाला पाहिजे. म्हणजे हा जो काही तफावत ही फार मोठी तफावत आहे. पण असं म्हणजे प्रश्न म्हणून नाही, पण एक जनरल असं तसंही त्या अर्थाने तुम्ही म्हणता एज गॅप असल्यामुळे तसा तो संवाद फारसा होत नाही असंच तुम्हाला सांगायचं? एज गॅप म्हणून नाही, म्हणजे त्याचे चार पाच जे सगळे मूळ वेगळं आहे, त्यांचं संस्थानिक सगळं राजकारण जोडलेलं असतं, कारखाना असतात, बँक असतात, ते त्यांचं सगळं शेवटी वेगळा ट्रॅक, आमचा वेगळा ट्रॅक, आमचा डायरेक्ट मतदाराचा ट्रॅक डायरेक्ट, असं फरक पडतो. नगरमध्ये गेल्या 2-3 दिवसापासून एक फोटो फार व्हायरल झालेला आहे, तो मला तुम्हाला दाखवायचा आहे, तर आणि त्याच्यावर तुमची रिॲक्शन पण मला हवी आहे. तर तो फोटो असा आहे की तुम्ही आणि सुजय विखे एका पुलावरून असे मस्तपैकी चाललेले आहात, म्हणजे नगरच्या उड्डाण पुलाचा आहे, की लोकांचा असा विश्वासही बसत नाही की 2019 हेच दोघे एकमेकांच्या विरोधात लढलेले होते, असा हा फोटो आहे. आम्ही लोकांना खाली कॅप्शन मागितल्या होत्या की तुमच्या या फोटोला काय काय कॅप्शन आहेत त्या द्या, तर अनेकांनी पॉझिटिव्ह कॅप्शन दिलेले आहेत. तर या तुमच्या दोघांची म्हणजे जेव्हा इलेक्शनच्या वेळेस तुम्ही म्हटले होते की विखेना घाट वर येऊन देणार नाही, घाट चोरू देणार नाही, मी तुमचा प्रश्नाची दुरुस्ती करतो, नाही नाही मी एक मिनिट प्रश्न दुरुस्ती करतो, एक घाट वर चोरू देणार नाही, बघतो नाही नाही नाही, तुम्ही जर आजही ते एखाद्या वेळेस ते याच्यावरती असेल सोशल मीडियावरती, मी घाट चढू देणार नाही असा कधी शब्द नव्हता, तुम्ही आजही ते पाहू शकता, मी ते आज तुम्ही विचारला म्हणून तुम्हाला प्रश्न फक्त दुरुस्त करून देतो. तो असा होतं माझं की मी राष्ट्रवादीचं वळसे पाटील साहेब त्यावेळेला आमच्याकडं नाही आमच्याकडे प्रभारी म्हणून होते, निरीक्षक अंकुश काकडे साहेब आहेत पुण्याचे तुमचे, आणि वळसे पाटील साहेब आमच्याकडे प्रभारी म्हणून होते. तर त्यावेळेला उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी 3 दिवसांनी मला वाटतं ते इथं आले होते राष्ट्रवादी भवनला, राष्ट्रवादी भवनला मेळावा चालू होता, आणि अचानक निवडणुकीची उमेदवारी असल्यामुळे आम्हाला ॲट अ टाइम बऱ्याच गोष्टी कराव्या लागत होत्या. आणि जो माझा मतदारसंघ आहे किंवा माझं लहानपणापासून आत्तापर्यंतचं कार्य हे सगळं शहरामध्ये होतं, शहराच्या बाहेर संपर्क नव्हता किंवा जाण्याचं काही कारणही पडलं नाही, त्यामुळं अचानक सगळ्यामुळे मी तिथं मी कार्यक्रमाला वेळेवर पोहोचू शकलो नाही. आणि कार्यक्रम म्हणजे तो मेळावा जो होता जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांचा तो माझ्याकडचा होता, कारण मी उमेदवार होतो, म्हणून पक्षाच्या वतीनं वळसे पाटील साहेबांनी तो मेळावा ऑर्गनाईज केला होता. तर मी एक तासभराने उशिरा गेलो असेल का, कारण इकडे जा तिकडे जा म्हणजे सगळं भेटी घे किंवा नियोजन कर प्लॅनिंग कर कुठेतरी मी बाहेर होतो. मग तिथनं मी गेलो, गेला असताना तिथं जे काही भाषणं चालू होते व्यासपीठावर मी पोहोचलो, आणि मग माझं वळसे पाटील साहेबांच्या अगोदर तिथं नाव पुकारलं गेलं. तर मी त्यावेळेला वळसे पाटील साहेबांना सांगितलं होतं की वळसे पाटील साहेब, ही जर तुम्ही उमेदवारी जर मला 6 महिन्या अगोदर जर सांगितली असती की तुला करायची आहे किंवा पक्षाच्या वतीनं कोणीतरी सांगितलं असतं की हे तुलाच करायची, तुलाच, दुसरं कोणी उमेदवार नाही करणार, तुलाच करायची, तर ती जी काही उत्तरेतून गाडी इकडे येते ती आली नसती. हे आजही माझं वाक्य, मी ते मात्र ठाम आहे, ते आजही रेकॉर्डवरती असेल, व्हिडिओ असेल, कोणाकडे तरी असेलच, कारण शेवटीच्या वेळेला ते बरंच ते गाजले होते. पण ते मी असं म्हणतो की ती गाडी आली नसती, का नसती आली, कारण मी उमेदवार असो तर नसती आली, असं माझं म्हणणं. मी असं येऊ देणार असं कोणी लोकशाही आहे, आता तुम्हाला इथून परदेशात सुद्धा जायचं म्हटलं आणि तुम्हाला म्हणलं कोणी येऊन देणार नाही असं नाही होऊ शकत. तुम्हाला व्हिसा मिळाला तर तुम्ही तिथे जाऊ शकता, त्याच्यामुळे कुणी कोणाला अडवू शकत नाही. आता उद्या एखादा म्हणणार म्हणजे तुम्ही जा, मला काय संबंध आहे की मी काय ऐकतो कुणची थोडी आहे की मी इकडे तुला येऊन देणार नाही, कुणी पुढे येऊ शकतो आता काय, म्हणजे मला का तसा बोलायचा अधिकार नाही किंवा घटनेमध्ये तसा अधिकार मला नाही, कोणालाच नाही. तुमचं म्हणजे तसं मी त्या अर्थाने बोललेलो नव्हतो, अर्थ नाही, मी व्हिडिओ आज क्लिअर येतो, आजही आहे. मी काय म्हणतो अख्खं पूर्ण आजही ते असं रेकॉर्डवरती की मी वळसे पाटील साहेबांना सांगितलं, मी त्यांचं नावही घेतलं नव्हतं, मी म्हटलं जी उत्तरेकडनं गाडी आपल्याकडे येते ती राहुलीच्या पुढे आली नसती, ती गाडी आली नसती, म्हणजे काय त्याचं कारण की माझी जर उमेदवारी आधी फायनल असती
तर कदाचित ते लागले नसते. बरोबर. तर पण ती गाडी आता उत्तरेतनं राहुरी क्रॉस केलेली, ती गाडी आता नगरच्या उड्डाण पुलापर्यंत पोहोचलेली गाडी आणि ती दोघे तुम्ही हातात हात घालून चाललेले आहात त्याच्या अर्थानं. तर ती मैत्रीची सुरुवात, एक जी लोकसभेच्या निवडणुकीची जी कटुता होती आणि तुम्ही आता एकदम क्लोज आलेला आहे, तर ती कशी सुरुवात झाली ती एकदम? नाही, त्याला आपण असं काही कुठलाही राजकीय अँगल कुणी देऊ शकत नाही. शेवटी बघा, शेवटी उद्या तुम्ही एखाद्या मीडियामध्ये काम करता आणि तुमची सातत्याने माझ्या विरोधामध्ये जर काही भूमिका असेल, तर तुमच्या ऑफिसच्या मध्ये समजा मी तुम्हाला घ्यायला आलो बाहेर, आपल्या कुठं कार्यक्रमाला जायचं असेल, चांगला असेल, काही दुःखद घटना असेल किंवा काही अपघात घटना असं कुठं जायचं असेल, तर तुमच्या मधल्या लोकांना सुद्धा काय वाटेल, अरे हे तो रोज विरोधात करतात, हे कसं काय बरोबर गेले. तर त्यावेळेला जे आम्ही जे काही निवडणूक लढलो होतो एकमेकाच्या विरोधात, तर त्यावेळी निश्चित ती निवडणूक लढल्यानंतर जे तुम्ही जो काही फोटो दाखवताय, तर तो ज्यावेळेला उड्डाणपुलाचं काम सुरुवात करायचं त्यावेळेला त्यांची सुद्धा लोकसभेची निवडणूक झालेली होती, माझी सुद्धा विधानसभेची निवडणूक झाली होती आणि त्याच्यानंतर जेव्हा कामाला प्रत्यक्ष सुरुवात करायची, त्या इथल्या ज्या काही अडचणी होत्या, तर त्याच्यावरती अगदी जागा एक्विजिशन करणे, त्याच्यानंतर अंडरग्राऊंड पाण्याची लाईन असेल, ह्या मोठ्या सगळ्या लाईनी आहेत, की जुन्या अगदी 40-50 वर्षापासूनच्या लाईनी आहेत, त्या शिफ्टिंग करणे किंवा इथं MSCBचं जे काही सगळ्या लाईटिंग शिफ्ट करणे आणि उड्डाणपुलाचं मग हे सगळं झाल्यानंतर कामाला प्रत्यक्ष सुरुवात करणे, ही काही एवढी सोपी गोष्ट नव्हती. आज हे झालं आहे, म्हणजे नगरकरांनी सगळ्यांचं सहकार्य त्यामधलं, त्याच्या त्या दिवशी त्यांनी सांगितलं खासदारसाहेबांनी की नगरकरांचं सगळ्यात मोठं की त्यांनी एवढं सगळ्या अडचणींना सामोरं जावं लागलं, सगळ्यांनी सहकार्य केलं, त्यामुळं तो आज उड्डाणपूल उभा राहू शकला. 2005-06 कालखंडापासून आजपर्यंत ती 2022 ती मागणी होती आणि ती आज प्रत्यक्षात येते, समोर येते. त्यामुळं तो जो काय काम होतं हे कुठेतरी कोऑर्डिनेशनशी होऊ शकत नव्हतं आणि हे कोऑर्डिनेशन कोणाकरता करायचं, हे काय त्यांचं वैयक्तिक काम नाही किंवा माझं वैयक्तिक काम नाही. शेवटी हे आज जिल्ह्यातून असेल, परराज्यातून लोक या नगर शहरातून, म्हणजे अगदी उत्तरेतून दक्षिणेकडे जातात, दक्षिणेकडून उत्तरेत जातात, म्हणजे साऊथकडनं इकडं नॉर्थकडे जातात, नॉर्थकडनं खाली जातात, हे सगळं जात असताना तर ह्या सगळ्यांमध्ये ह्या उड्डाणपूल फार महत्त्वाचा होता. आणि कुठल्याही शहराची ओळख ही मेट्रो सिटी कधी असते, त्याचा पहिला पाया असतो उड्डाणपूल. आज आपलं पहिलं पाऊल मेट्रोच्या दिशेने पडतंय, होणार आहे, बाकीचे प्रश्न भरपूर आहेत, पण आज कुठेतरी पहिलं पाऊल आपण टाकतोय. एवढा आज 250-250 कोटी रुपयाचा अंदाजे रक्कम असणारा उड्डाणपूल आज उभा राहतोय, म्हणजे ही त्याच्याकरता हे काय त्यांचं वैयक्तिक नव्हतं आणि आपलंही वैयक्तिक नव्हतं. त्यामुळे कुठेतरी आपल्या सगळ्या राजकारणाच्या ह्याच्यासाठी कुठेतरी जर त्या पुलाला विलंब झाला किंवा अन्य काही झालं, तर ह्याच्यामध्ये अडचणी येऊ शकतात. आणि मग ह्याच्यामध्ये टाईम स्पॅनच्या अगोदर हा पूल कम्प्लीट झाला पाहिजे, हे सगळ्यांनी त्याच्यामध्ये मग अगदी महापालिका असेल, म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचं कार्यालय असेल, पोलीस प्रशासन असेल, जिल्हा पोलीस प्रशासन, महापालिका, सगळे नगरसेवक, जे माजी नगरसेवक असतील, राजकीय पदाधिकारी असतील, त्या सगळ्यांचं योगदान त्याच्यामध्ये लाभलेलं आहे. म्हणजे कुठल्याही पक्षाचा मनुष्य असू, बऱ्याच लोकांच्या तिथं वेगवेगळ्या अडचणी होत्या, त्यांना सगळ्यांचं योगदान असल्यामुळे ते आज पूर्ण होऊ शकले. तोच उद्देश हा त्याच्यामध्ये साधण्याचा कार्यक्रम झालेला आहे. नाही, आम्ही एका बैठकीमध्ये बसलो, फोन काय त्यांचा मला आला नाही, मी त्यांना केला नाही. ज्यावेळेस उड्डाणपुलासंदर्भात बैठक ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लावलेली होती, तर त्या बैठकीमध्ये आम्ही एकत्रित होतो आणि याचं कसं करायचं, तिथून चर्चेला, कामाच्या चर्चेला सुरुवात झाली. आणि त्यामुळे ही कधी आपण लपून नाही ठेवलं की कुठेतरी आम्ही कुठेतरी वेगळ्या ठिकाणी भेटलो, ज्या ज्या वेळेला भेटलो त्या त्या वेळेला मीडियासमोर भेटलो, प्रेसच्या वेळेस भेटलो, तिथं मग उड्डाणपूल नुसतं उड्डाणपूल करून चालणार नाही, मग त्याच्यामध्ये काय काय करायचं, छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र त्याच्यावर काढायचे की अगदी बाल शिवाजीपासून तर राज्याभिषेक सोहळ्यापर्यंत हे जे करायचं, डेकोरेशन काय करायचं, दोन्ही बाजूला MP थिएटर सिस्टम करायचं, अजून ते काम भरपूर आहेत, ते होणार आहे, त्याला अजून कालावधी लागेल, पण या सगळ्यांवरती सातत्याने कोऑर्डिनेशन ठेवणे आणि ते करणे हा एक उद्देश मागचा होता. त्यामुळे ह्याच्यामध्ये आता शेवटी प्रत्येकजण वेगवेगळ्या अँगलनी अर्थ काढणारच आहे, शेवटी ते काढत असतात, शेवटी आज बघण्याचा प्रत्येकाचा अँगल वेगळा असतो, शेवटी कुणी चांगल्या अँगलने बघतं, कुणी वेगळ्या राजकीय अँगलने बघतं, कुणी म्हणजे प्रत्येकाचा वेगळा असतो, आपण सांगू शकत नाही त्याला कोण कोणत्या अँगलने. पण 2024 तुम्हाला असं वाटतं की विखे तुम्हाला भाजपच्या तंबूमध्ये घेऊन जातील म्हणून? नाही, कुणी कोणाला घेऊन जायचा मूळ प्रश्न येतच नाही, कारण त्यामध्ये आज जे काही भाजपमध्ये काम करणारी मंडळी असतात, नगरसेवक असतात किंवा अन्य लोक असतात, अन्य पक्षातले लोक असतात, आज बऱ्याच लोकांना आम्ही बाहेरच्या पक्षात आमच्या पक्षात घेतलेलं आहे, आम्ही कुठल्या पक्षात संबंध येत नाही, उलट आम्हीच बाकीच्या लोकांना ऑफर देतो की तुम्ही आमच्याकडे या, तसं बऱ्याच लोकांना देत असतो आम्ही, दिवसभर भेटतात, आम्ही सांगतो त्यांना तुम्ही या आणि घेतोय आम्ही ना, म्हणजे आजही बरेच उदाहरणं आहेत की आम्ही जिल्ह्यामधून नगरमध्ये असतील, शहरात असतील, त्याच्या तालुक्यात असतील, जिल्ह्यामध्ये असेल, बऱ्याच ठिकाणी आम्ही लोकांना घेतोय. आज बरेचसे नगरसेवक आमच्याकडे जे आहेत ते इतर पक्षातले आहेत, त्यामुळे आजही आमचे बऱ्याच नगरसेवकांच्या आम्ही संपर्कात असतो, आम्ही त्यांना म्हणत असतो. 2024 आपलं घड्याळच राहणार आपल्या हातावर.
आमचं म्हणजे काय कारण नाही त्याच्यावर संशय घ्यायचं काही कारणच येत नाही. म्हणजे आपण त्याच्यावर चर्चाच करायचं कारण नाही. म्हणजे आम्हीच लोकांना सांगतो तुम्ही राष्ट्रवादी द्या आणि आम्ही दुसऱ्याकडे जायचं काही कारण नाही. जे आमचं हक्काचं जे आहे ते आहे. त्यामुळे दुसऱ्याकडे काय चर्चा करायचं काही मूळ कारण त्याच्यावर म्हणजे फार म्हणजे पुढे जायची चर्चाच काही कारण नाही. एक तुमचा एक निर्णय 2018 मध्ये फार राज्यात गाजला होता आणि त्याच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष शरद पवार यांना एक खुलासा करावा लागला होता. तर त्याबद्दल मला विचारायचं आहे की 2018 तुम्ही भाजपसोबत युती केली होती नगर महापालिकेमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकीकडे लढत असताना तुम्ही भाजपसोबत गेले आणि त्याच्यावरनं असं एकदम झालं की बाबा राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभरामध्ये काही डबल गेम करतं की काय असं एक झालं होतं. तर ते निर्णयाची पार्श्वभूमी काय होती आणि पवारसाहेबांनाच का त्याचा खुलासा करावा लागला होता की म्हणजे तुम्ही तेव्हा म्हटलं की नाही मी वरिष्ठांना विचारलेलं आहे भाजपसोबत युती करण्याचं तर पवारसाहेब म्हटलं नाही हा लोकल पातळीवरचा निर्णय तर नक्की काय घडलं होतं ते. नाही मी असं कधी नाही म्हटलं की वरिष्ठांना विचारलं होतं. आम्ही नंतर ज्या वेळेला इथं जे स्थानिक परिस्थिती होत्या इथं जो काही संघर्ष होता त्या संघर्षावरती शेवटी जे काही लोकमत असतं म्हणजे लोकमत म्हणजे नगरसेवकांचं शेवटी जे निवडून आलेले लोक आहेत तर त्यांच्या मताचा विचार करून तो निर्णय सगळा घेण्यात आलेला होता. आणि त्यांनी की कुठंतरी आपण या सगळ्या सत्तेच्या इथलच्या जे काही समीकरणं आहेत तर ह्या समीकरणामध्ये आपण काय निर्णय घेतला पाहिजे ही भूमिका सगळी नगरसेवकांची होती. पण अशी त्याच्यामध्ये मग वरिष्ठांच्या म्हणजे चर्चा करून नाही म्हणता येईल आपल्याला की त्यांना फक्त आम्ही कानावर घातलं होतं ओके असं करताय म्हणून भाजपसोबत जातोय म्हणून. हो हो हो. आणि मग त्याच्यामध्ये जे पवारसाहेबांचा जो विषय आहे कारण पवारसाहेबांच्या लेवलचा हा विषय नाही की नगरची महापालिका म्हणजे काय तो काय म्हणजे त्यांच्या म्हणजे याच्यामध्ये विषय नाही येतो की म्हणजे आपण तिथपर्यंत ती चर्चा नेऊ शकतो. त्यामुळे तो खालच्या स्थानावरती निर्णय झालेला होता. आणि मग पवारसाहेबांना खुलासा करायचं कारण एवढंच की जी जोपर्यंत की कुठंतरी ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये सगळं काम करत असताना की कुठंतरी हा निर्णयाने त्यांचा काही सहभाग आहे का हे अशा प्रकारचं काही चित्र काही लोक उभा करण्याचा प्रयत्न करतात पण तसं त्यामध्ये काही नव्हतं. ओके मग आता तुमचे जे भाजपसोबत तेव्हाची जी युती होती त्याचा आत्ता काय स्टेटस आहे? माझा त्या युती मुळात तसं पाहिला गेलं तर सत्तेचा जो काही सहभाग होता की 2 समजा त्याच्यामध्ये आमचे देखील काही लोक सभापती झाले असतील किंवा तिथे विरोधी पक्षनेते असतील किंवा बाकीचे जे काही नगरसेवक स्टँडिंग कमिटीमध्ये असतील हा त्यांच्यातला पार्ट असतो. कारण माझा त्या डे टू डे महापालिकेच्या काही कामामध्ये काही तसा संबंध याचं कारण नाही. यावेळेसपासून मी आमदार झाल्यानंतर जसं तिथून बाहेर पडलेलो आहे तर तिथं कधी फार माझा काही जाण्याचं काही कारण नाही पडत नाही किंवा त्या बैठकींमध्ये किंवा कशामध्ये. आता या विधानावर कितपत विश्वास ठेवतील मला माहित नाही. तुमच्या याच्याशिवाय पाणी शकत नाही महापालिकेमध्ये असं उघडपणे बोलत नाही. आता मी जसं सांगितलं तुम्हाला प्रत्येकाचं अँगल असतो पाहण्याचा आणि चर्चा करण्याचा. शेवटी आज तिथले निर्णय तिथं आता समजा जे सभापती आहेत स्टँडिंग कमिटीचे वाकळे साहेब आहेत अनुभवी मनुष्य आहे. दुसऱ्यांदा तिथं आज त्याला 10 पूर्ण होतात आता महापालिकेमध्ये समजा गणेश भोसले असतील मला वाटतं अंदाजे काहीतरी 92-95 ते आज तिथं महापालिके नगरपालिका असल्यापासून तिथं उपनगराध्यक्ष होते आज उपमहापौर आहेत. त्यांच्यासारख्या माणसांना माझ्यासारख्याची काही मार्गदर्शनाची गरज उलटं मलाच वेळोवेळी ह्या लोकांचे मार्गदर्शन घ्यावं लागतं. अरे अनुभव हा कामाला येतो शेवटी. पण मला वाटत नाही की असं तुम्ही जे म्हणताय शेवटी डे टू डे नाही कशातच नाही येत. ज्या वेळेला काही आम्हाला ह्या सगळ्या कामांमध्ये ज्या वेळेला काही एखादा विषय जो प्रायोरिटीवर घ्यायचा असतो कुठले कुठले विषय घ्यायच्या वेळेला आम्ही त्यांच्याकडे आग्रह करत असतो की तुम्ही याची काहीतरी तरतूद करा काहीतरी नियोजन तुम्ही महापालिकेच्या वतीने केलं पाहिजे काही कामकाजामध्ये केलं पाहिजे. आणि मग सरकारच्या ज्या अडचणी असतात राज्य सरकारच्या तर तिथपर्यंत नेऊन जसं मी सांगतो एखादी योजना असती योजना महापालिकेतनं मंजूर करणं आणि मग त्यांना राज्य सरकारची परवानगी लागती मग केंद्र सरकारची लागती त्याचा फॉलोअप घ्यायचं काम ॲज अ आमदारमधून तिथं जो काय ॲक्सेस असतो तर तो करण्याचं काम आम्ही करत असतो. नगरमध्ये दुसरा एक जो आता हा जे पॉलिटिकल युतीचा एक निर्णय मी तुम्हाला सांगितला जो महाराष्ट्रामध्ये गाजला दुसरं एक नगर जे गाजतं ते किंवा जे ज्या कारणांसाठी येतं ते नगरमध्ये म्हणजे दहशत फार आहे आणि नगरमध्ये लँड माफिया आहेत सँड माफिया आहेत तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे की बुवा खरोखरी नगरची ही प्रतिमा आहे की वस्तुस्थिती आहे की काय न केलंय नगरबद्दल अशी प्रतिमा का झाली असावी? नाही आज तर तसं पाहायला गेलं तर लँडच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर आज मोठ्या मोठ्या इमारती हे नगरमध्ये उभा राहत आहेत. म्हणजे आज तुम्ही जर पाहिलं तर अगदी म्हणजे या स्टेशन रोड उड्डाणपुराच्या बाजूचे रोड असतील किंवा आता इकडचा मनमाड हायवे असेल त्यामध्ये दोन्ही बाजूचे असतील म्हणजे डिफेन्सचा एरिया जर सोडला याच्यामध्ये बऱ्यापैकी डिफेन्स येतो पण इकडची जी बाजू जर पाहिली तर मोठ्या स्वरूपामध्ये वाढत चाललेली आहे. तर लोकवस्ती हे मोठे मोठे बिल्डर्स आज बाहेरनंसुद्धा बिल्डर्स आले आहेत नगरमध्ये इन्व्हेस्टर बाहेरनं आले आहेत बाहेरच्या मोठमोठ्या कंपन्या येत आहेत तसं असतं मला वाटत नाही कुणी आलं असतं. एखादा जर प्रकार कोणाचा घडत असेल
तर त्याच्यावरती पोलीस प्रशासन असतं, केस दाखल होती, बरेच मॅटर म्हणजे दाखल होतात, त्यांच्यावर कारवाईसुद्धा होती. म्हणजे नाही असं नाही, आणि ज्या ज्या वेळेला काय असा प्रकार घडतो तर जोपर्यंत आमच्यापर्यंत येतं तर आम्ही देखील त्याला म्हणजे कायदेशीर मार्गाने म्हणजे अगदी गुन्हा दाखल करण्यापर्यंत आम्ही त्या लोकांबरोबर अगदी पोलीस अधीक्षक कार्यालय असेल ते तिथपर्यंत सुद्धा आम्ही जातो. तर नगरमध्ये ताबा संस्कृतीमध्ये कुणी कोणाच्या जर जमिनीवर कधी ताबा टाकेल काय सांगता येत नाही की असं पण बोललं जातं की जर तसं ज्या ज्या ठिकाणी होत असेल तर त्या त्या ठिकाणी गुन्हा दाखल होतो, रितशीर काही प्रकार आपल्याला याच्या माध्यमातून मिळायला ऐकायला मिळतात. त्यामुळं ह्या सगळ्या बाबतीमध्ये असं वाटत नाही की कुठं असं काही फार घडत असेल किंवा कुणी करत असेल. कारण आज तसं पाहायला गेलं तर हे एवढं जे डेव्हलपमेंट जी चालू आहे, एवढे मोठे मोठे आज मॉल्स उभा राहत आहेत, मोठे म्हणजे टाउनशिप उभा राहत आहेत. म्हणजे आज तुम्ही मुडगाव रोडला जर पाहिलं तर आज तिथं दोन पुण्याच्या कंपन्या आल्या आहेत. आता ते नाव मी घेणार नाही, पण दोन पुण्याच्या कंपन्या आहेत, ते बाहेरचे लोक आहेत. मग ते इथं आले नसते किंवा सावडी भागात तुम्ही जे वाढतंय तर ते तिथं आले नसते. आता आपल्याला फक्त कंपनीचं नाव घेतात, पण सगळे जे लोक येत आहेत तुमचं म्हणणं येत आहेत, पण ही जी प्रतिमा झाली त्याला काय कारण असेल? नाही, मला नाही वाटत की असं काही याच्यामध्ये प्रतिमा अशी काही झालेली आहे. आता वैयक्तिक कोणाचं काय असेल, समजा जमिनीचे बरेच मॅटर ते वैयक्तिक स्वरूपाचे असतात. समजा तुमचं काहीतरी असेल, त्यात माझं काहीतरी वाद असेल, तिसरा माणसाला आपण इन्वॉल्व्ह करतो, त्याचं काहीतरी करतो, आणि त्याच्यात ते बरेच वेळेला काहीतरी घडत असताना आपल्याला पाहायला मिळतं. एक पोलीस स्टेशनवरती किंवा SP ऑफिसवरती एक हल्ल्याच्या प्रकारात तुमचं एक नाव एकदा गोलं गेलं होतं, तर ते काय नक्की घडलं होतं? म्हणजे माझं नाव त्या SP ऑफिसच्या प्रकारामध्ये नाही मुळात. हां, तो जो प्रकार जो घडला होता मुळात, ते FIR जर चार्जशीट तुम्ही जर पाहिलं तर त्या हल्ल्यामध्ये माझं कुठेही असं आरोपी म्हणून नाव नाही मुळात. हा विषय. दुसरा विषय, ज्यावेळेला तिथं मला राजकीय त्याच्यामध्ये गोवण्यात आलो, साहजिक आहे. तुम्हाला जर तिथं बळजबरी जर एखाद्या घटनेमध्ये तुम्ही जर घरी असताल आणि तुम्ही घरी असताना जर एखाद्या XYZ माणसाने तुमच्यावर कंप्लेंट केली आणि तुम्हाला जर घरातून उचलून पोलीस घेऊन गेले तर तुमच्या कुटुंबातले लोक तिथे तुम्हाला विचारायला येणार नाही का? तर ज्या वेळेला घटना घडती तर हे नगर शहर म्हणजे मी प्रत्येक माणसाशी जोडले गेलो आहे, कुटुंबाशी जोडले गेलो आहे, तर लोक तिथं जाब विचारायला आली. विचारायला आले असतानंतर प्रत्येक ठिकाणी असते CCTV फुटेज. हल्ला ज्या शब्दाला आपण म्हणतो, आज समजा आपल्याला जर कोणी हल्ला केला तर SP ऑफिसमध्ये आपण गेलो होतो, तिथं आज बरेच ठिकाणी काच आहेत, तिथं कॉम्प्युटर आहेत, प्रिंटर आहेत, बाकी यंत्रसामग्री बरंच काही काही प्रत्येकाचे ऑफिसेस आहेत. तर चार्जशीटमध्ये आपण वाचलं तर हल्ल्यामध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या कुठं सार्वजनिक ठिकाणी एखाद्या, आता बरेच राजकीय हल्ले आपण पाहतो, बरंच मोठं नुकसान होतं. तर चार्जशीट वाचल्यानंतर तुम्हाला समजा की किती नुकसान झालेलं आहे, म्हणजे त्याला फक्त ते राजकीय अंगाने तो सगळा विषय पुढे नेण्यात आला, त्याच्यामध्ये सरकार वेगळ्या पक्षाचं होतं, आम्हाला तिथं राजकीय गोवायचं, म्हणजे जे गोवलं की इथं मैदान क्लिअर होऊन जाईल, अशा प्रकारची सगळी ती धारणा होती. त्याच्यातून बऱ्याच गोष्टी समोर देखील नंतरच्या 3 महिन्याच्यानंतर त्याला कालावधी गेला, बऱ्याच गोष्टी आम्हाला 3 महिने भोगावं लागल्या. पण आजही तुम्ही ते चार्जशीट जर मागवलं, वाचलं, त्यात हल्ल्यामध्ये किती नुकसान झालंय हे तुमच्यासमोर येईल, मी काय त्यात फार काही सांगण्याची आवश्यकता मला वाटत नाही. पण अनेकदा म्हणजे जेव्हा पोलीस आणि नगर पोलीस आणि तिथलं राजकीय सगळं संस्कृती, तर याच्यामध्ये एक तुमचं एक नाव कॉमन फॅक्टर असतं की तुमचं आणि पोलिसांचं काहीतरी संघर्ष असतो, किंवा पोलिसांना इथे याला पोलीस अधिकारी पण घाबरतात म्हणे अशी पण चर्चा असते. माझ्यावर कुठली FIR नाही, तेव्हा माझा आणि पोलिसांचा कधी संपर्क यायचा कारणच नाही. ज्या ज्या वेळेला आम्ही काही अनुचित प्रकार घडत असाल तर त्याच वेळेला आम्ही म्हणजे पोलीस अधीक्षक कार्यालयात, मी कुठल्याही पॉलिटिशियनला सुद्धा म्हणजे कधी आम्ही नसतो किंवा जात नाहीत आम्ही कुठं. आम्ही जे असेल ते तक्रार मांडणे, जर एखाद्याची असेल तर त्यात फोन लावणे, त्याचं काय असेल लेखी स्वरूपात तिथं देणे, ह्याच्यापेक्षा कधी कोणाचा हस्तक्षेप व्हायचं काय? कारण शेवटी पोलीस प्रशासन आहे. आज अगदी देशाच्या अगदी मोठ्या माणसापासून अगदी सर्वसामान्य माणसापर्यंत जर कोणाला संरक्षण असेल तर ते पोलिसाचंच असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये अशी काही हे राजकीय चर्चा असतात. या राजकारणामध्ये शेवटी आज जसं तुम्ही एखाद्या फील्डमध्ये काम करा, तुमच्या फील्डमध्ये तुम्हाला विरोधक असतात, तसे आमची फील्ड मोठी असते, त्याच्यामध्ये आम्हाला जास्त विरोधक असतात. म्हणजे पदाधिकारी असतात, त्याचं राजकीय भांडण असतं, ते आमच्यापर्यंत येतं, किंवा एखादा कॅन्डिडेट असतो, उमेदवार असतो, तो त्याच्या आमच्या विरोधातल्या माणसाच्या विरोधात पडलेला असतो, मग ते सगळं ते रिॲक्शन इनडायरेक्टली आमच्यापर्यंत येत असतं. त्यामुळे हे सगळे एक नवीन नवीन स्टोरीज, नवीन नवीन रोज कॉन्ट्रोवर्सी ह्या चालू असतात. त्यामुळे राजकारणामध्ये हे जेवढं माणसं असतात तेवढे त्याचे दोनपट विरोधक असतात. म्हणजे जे माणसं माझी जोडलेले आहेत त्याचे विरोधक ऑटोमॅटिकली माझे विरोधक होतात. त्यामुळे सगळ्यात यातून ही चर्चा ही चालू असते. हा, पण हा एक तुम्हाला असं वाटतं की हा म्हणजे एक त्याला काय शब्द वापर, एक दादागिरीचा एक काय म्हणूया, एक म्हणजे संग्राम भैया जगताप वगैरे असं म्हटलं, एक थोडंसं नगरमध्ये लोक असं म्हणतात की त्यांची दादागिरी फार आहे अशी चर्चा. आता त्याला कागदोपत्री काही
प्रूव्ह आपण कुठे करू शकत नाही किंवा त्याला काय म्हणूया, पण एक तुमचा वचक आहे असं मात्र सगळ्यांशी बोलताना जाणवतं ही वस्तुस्थिती. आता आपण जर आमच्या ऑफिसला गेलो तर मला मेसेजवर मेसेज चालू आहेत. सकाळपासून मी माझं एक तर सकाळी 9 ऑफिसला असतो मी, आणि तिथं आमच्या ऑफिसला तुम्ही जर पाहिलं तर दरवाजा सुद्धा रात्रीच्या जेव्हा बंद होतं फक्त असं लुटून घ्यायचा असतो, त्याला कुलूप सुद्धा नसतं, तो दरवाजा फक्त उघडा लागतो. सकाळी आमच्याकडे जे माणसं क्लिनिंगला येतात ते फक्त उघडतात, म्हणजे फक्त उघडा लागतो, त्याला कुलूप सुद्धा नसतं. म्हणजे तुम्ही कधी जरी गेलात तर तिथं कुलूप तुम्हाला कधी पाहायला मिळणार नाही, ते फक्त उघडतात आणि तिथं आज जातो आणि दार उघडा असतं. त्याच्यामुळे तिथं कधी कोणाला परवानगी सुद्धा घ्यावं लागत नाही की आम्ही दरवाजा बंद आहे खिडक्या बंद आहेत कुठं काय, सगळं जे काय ते उघडा असतं, उघडा असतं. आणि उघडा असल्यामुळं तिथं आज सकाळपासून गेलं मला मेसेजवर मेसेज चालू आहेत किती वेळे 500+ माणसं तिथं आत्ता उभे आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर मला नाही वाटत की कोणी कोणाचं शिफारस घेऊन आलेलं असतं किंवा कोणाचं काही नगरसेवकाला घेऊन आलं असतं किंवा कुठला पक्षाचा पदाधिकारी घेऊन आलेला असतो. तिथं सर्वसामान्य माणूस अगदी स्टॉल लावणाऱ्या माणसापासून, म्हणजे जे दिवाळी दसऱ्याला जे स्टॉल लावतात तिथपासून रिक्षावाल्यापासून, तर अगदी हॉस्पिटलमधल्या वेगळ्या अडचणी असतील किंवा वेगळ्या कामाच्या अडचणी असतील तसे लोक असतात. आता मला तिथं 500+ पुढं लोक तिथं त्या परिसरामध्ये थांबून आहेत की मी जे सकाळी 9 जात असतो ते काही कार्यक्रमांमुळे मी जाऊ शकलो नाही तिथं सकाळपासून, तर त्यामुळे तेवढे लोक जे थांबून आहेत तिथं जर मी आत्ता कोणाला माणूस पाठवला तर जे तुम्ही बोलताय तसं असतं, तर सर्वसामान्य माणूस हा तिथपर्यंत पोहोचता नसता. आणि विधानसभेची निवडणूक ही काही हे ज्याला लाखोचं मतदान असतं त्याच्यात अशा मताने आपल्याला विजय कधी म्हणजे माणूस निवडून देऊ शकत नाही, म्हणजे कुठलीच निवडणुकीत माणूस निवडून देऊ शकत नाही. हा एक तो नगरमध्ये घोषणा होती, म्हणजे तुमच्या विरोधकांची घोषणा होती एक भयमुक्त नगर, विकास कशाला मी तुम्हाला भयमुक्त नगर करून दाखवतो, तर ते भय कोणापासून त्यांना मुक्त करून द्यायचं होतं त्यांना. आज शेवटी नगरकारांच ठरवतात नाही, हे शेवटी पब्लिक ठरवणार आहे. ज्यावेळेस मताचा विषय होतो ते काय मी उद्या काय तुमचं वोट धरू शकत नाही, मताला कोणाचं बटन दाबायचं आहे, शेवटी ते लोक ठरवतात, लोकांच्या हातामध्ये असतं. त्यामुळे अशी जर परिस्थिती असती तर माझ्याकडे लोक आले नसते, रस्त्याने मला कोणी भेटलं नसतं. सर्वसामान्य माणसं भेटतात, थांबतात, बोलतात, आपल्याला थांबवतात. आम्ही सुखदुःखापासून तर सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये सर्वसामान्य लोकांच्या असतो आणि त्यामुळं हे लोकांची एक अटॅचमेंट असते. त्यामुळं राजकारणामध्ये हे बोलत असताना शेवटी विरोधक असतो, त्या विरोधकाला तेवढ्या स्ट्रॉंगली ती सातत्याने एकच गोष्ट 1000 वेळा बोलून सांगितलीच लागते त्याला. पण तुम्ही पण त्याचा कधी प्रतिकार असा फार करत नाही माझ्या दृष्टिकोनातून, ते लोकच म्हणजे पब्लिकमधले नाही आहेत त्यामुळे फार त्याला काय गांभीर्याने घ्यायची आवश्यकता मला वाटत नाही की ते दखलपात्र लोकच नसतात. फार त्यांचे काही घेण्यासारखा विषयच नाही, ज्यांना म्हणजे निवडणूक लढले डिपोल्ट सुद्धा राहू शकत नाही असे लोक बोलतात. आणि मग त्याला काय बोलायचं किंवा जे आता फार आता बंद झालेला आहे सगळा विषय त्याचे काय बोलत बसायचं, कारण आमच्या काम भरपूर आहेत. मूळ अजेंडा असा आहे आमचा, कामाचा अजेंडा आहे, काम भरपूर आहेत, प्रश्न भरपूर आहेत, त्यावरती काम करायचं आहे. त्यामुळे ह्या कामाला आपण कुठेतरी पॉझिटिव्ह कामाला वेळ दिला पाहिजे. ह्या नेगेटिव्हिटीमध्ये अडकत बसलो की माणसाचं मन नेगेटिव्ह होतं, म्हणून आपण पॉझिटिव्ह काम करायचं, पॉझिटिव्ह लोकांवर राहणे, पॉझिटिव्ह विचार पुढे घेऊन जाणे हाच आपला अजेंडा असला पाहिजे. आता तुम्ही कामांबद्दल बोलत, तर आता मी नगरला बरीच 2-3 महिने येत आहे, तर हडखिळखिळ होईल असे नगरचे रस्ते आहेत, तर या नगरच्या रस्त्यांबद्दल तुमचं काही, आता उड्डाणपूल झाल्यानंतर तो रोड आता चांगला होतो, पण इतर रस्त्यांबाबतची तुमची भूमिका काय, ते कधीपर्यंत हे सगळं नगरकरांना जरा थोडं सुखकर नाही, हे काय प्रश्न आजचे नाही, हे फार वर्षापासूनचे प्रश्न होते की ज्याला जसं मी सांगितलं की 72 पाणी आलं त्याच्यानंतर प्लॅनिंगच झालं नाही, कारण हे प्लॅनिंग ज्याच्या वेळेला नगर शहर वाढतं किंवा जे जे शहर आज वाढलेत त्याचं प्लॅनिंग त्या त्या टप्प्यामध्ये जर झालं तर ते होऊ शकतं. पण आज जसं आमच्यासारख्या लोकांना जसे नगरकरांनी संधी दिली तर त्यावेळेसपासून आम्ही काम करायला लागलो. आणि आज जर तुम्ही पाहिलं तर काही रस्ते हे आज 7-8 वर्ष झालेत ते पूर्ण झालेत, पण त्याला अगदी एवढासुद्धा कुठं डंक लागलेला नाही, तशी परिस्थिती आहे. एवढा पाऊस आता झाला, मागच्या 2-3 वर्षापासून इतका पाऊस होता, 2019 पाऊस हा डिसेंबर महिन्यापर्यंत चालू होता 2019, तर ते जे रस्ते झालेत तर त्याला परत कुठं डंक लागला नाही. तर असे बरेच आम्ही इशू मार्गी लावत आणलेले आहेत. जसं तुम्ही आता पाईपलाईन रोड पाहिला, म्हणजे मनमाड हायवेपासून तर अगदी औरंगाबाद हायवेपर्यंत पाईपलाईन रोड जर पाहिला तर तुम्हाला कुठेही तशी परिस्थिती दिसणार नाही. आज भिस्तबाग महाल जो आहे नगरमधला सगळ्यात मोठा सरळ रस्ता महापालिकेच्या मालकीचा सरळ असणारा, टी व्ही सेंटर चौक ते भिस्तबाग महाल, तुम्ही तो रस्ता पाहिला तर तोही दर्जेदार रस्ता जवळ 2 झालेला आहे, 2 वर्ष होऊन गेले त्याला, तोही रस्ता झालेला आहे. पण तुम्हाला लोकांची सार्वजनिक तक्रार रस्त्याबद्दल असेल, म्हणजे तुमच्या कानावर जे येत असेल. नगर जसं वाढत जाणार तसे उपनगर वाढत आहेत. मागच्या 10 उपनगर जेवढे अपेक्षित नव्हते, म्हणजे जे प्रशासनाला जो अंदाज असतो किंवा जे त्यांच्याकडे जे काही आकडेवारी असते तर त्यांना एवढा अंदाज नव्हता की 10 शहराचे उपनगर एवढे वाढतील, तेवढे झपाट्याने वाढले. त्यामुळं तितकं लोकवस्ती वाढत चालली तर तिथे सगळ्या बाकीच्या सुविधा ह्या पुरवा लागतात.
आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या बाबतीत त्याला लिमिटेशन्स फार येतात. त्यामुळे आम्ही सरकारच्या माध्यमातून आज तुम्ही जर पाहिलं असं मी तुम्हाला सांगितलं टीव्ही सेंटरचा रोड, त्याच्यानंतर पाईपलाईन रोड, आता पाऊस थांबलाय, गुलमर रोडच्या कामाला सुरुवात झाली होती पण गुलमर रोडचा पाऊस रोडचं काम पाऊस आल्यामुळे ते पुन्हा थांबलं, कारण डांबरीकरणाचं काम आहे, डांबरीकरणाचं काम हे पावसाळ्यामध्ये होऊ शकत नाही. पण तुम्ही दुसरे कामं जर पाहिले तर आता टिळक रोडचं काम चालू आहे मागच्या 2-3 महिन्यापासून, ते आता पुढच्या 2 महिन्यामध्ये डिसेंबर जानेवारीपर्यंत पूर्ण होईल. तो रस्ता झाला परत 20 वर्ष त्याला हात लावायचं काम नाही राहणार. आनंद आमचा रोड चालू आहे, त्याच्यानंतर मार्केटेड चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून तर मायवाडा बीसीपर्यंत रोड चालू आहे. म्हणजे जे कामं चालू आहेत की आता पुढच्या प्लॅनिंगने चालू आहेत की जे करून एकदा झाले ते परत 10-15 वर्ष 20 वर्ष तरी तिकडे पाहायची गरज पडणार अशा पद्धतीने नियोजन चालू आहे. आणि त्यामुळे अंतर्गत जे आहेत रस्ते तर ते अमृत भोयरी गटर योजना जे आहे त्याच्यामुळे बरेचसे रस्ते खोदले गेले. आता निवाज कॉलेज समोर तर तुम्ही पाहिला तर 2020 आम्ही ते काम पूर्ण करून घेतलं. तिथं फार पाणी साचायचं, आज किमान पाऊस थांबला तर पाणी 10-15 मिनिटांमध्ये सगळं वाहून जातं, निसरा होऊन जातो. नाही तर पूर्वी तिथं तासोन तास पाणी असायचं आणि कुठली गाडी त्या निवास कॉलेज समोरून जाऊ शकत नव्हती अशी परिस्थिती होती. तो रस्ता तो एक प्रश्न मार्गी लावला. बालिकाश्रमोडचा प्रश्न मार्गी लावला. बालिकाश्रम रोडपासून गजानन हॉस्पिटल आहे तिथनं तो एक मधला रस्ता होता तोही मार्गी लावला. दिल्लीगडपर्यंत रस्ता नीट झालेला आहे. असे एक 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 टप्प्याटप्प्याने कामं चालू आहेत की जे पूर्वी कामाचा विषयच नसायचा, म्हणजे ते फक्त चर्चेतसुद्धा कोणी घेत नव्हतं, चर्चेत जरी घेतलं ते म्हणजे बाजूल टो कामाचा विषय असे असायचे. आमचे फर्स्ट प्रायोरिटी कामांना असते. 2019 तुम्ही विधानसभा लढवणार होतेच पण अचानक तुम्हाला लोकसभेत संधी मिळाली, पक्षाने सांगितलं तुम्हाला तिकिटावर लढवायचं, तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? कारण वेळ पण फार कमी होता, तसं तुम्हाला काय वाटलं होतं? निश्चित ते एक वेगळा अनुभव होता आणि ते अचानक आल्यामुळं थोडं ते आम्हाला चॅलेंजिंगही होतं की कशाप्रकारे त्या परिस्थितीला सामोरं जायचं. त्यामुळं ते एक जरा कठीण प्रसंग आपण ज्याला म्हणूयात की तशी ती परिस्थिती होती. नाही नाही स्वप्न तसे विधानसभेचे काही नव्हते, त्यामुळे खासदारकीचा विषयच नव्हता. काय नगरची खाद्य संस्कृती सर्वश्रुती सगळीकडे फेमस आहे. नगर पुण्याहून मुंबई पुण्याहून लोक नगरमध्ये येतात खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात, पण इथं आल्यावर त्यांची रस्त्याबाबत एक तक्रार असते आणि ती पुन्हा इथे यायला धजावत नाही, त्यांना तुम्ही काय सांगा? निश्चित आज जसं आपण पाहतोय की काही गोष्टी बदलत आहेत तर त्या काळाप्रमाणे बदलत चालल्या आहेत. निश्चित त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारचा बदल, जसं आज काही रस्त्यांच्या बाबतीमध्ये आपण उदाहरण नावं घेऊन सांगू शकतो की ते बदल झालेला आहे, तर तशाच प्रकारे तो बदलही आपल्याला काही काळामध्ये आपल्याला जे काही मुख्यतः उरलेले रस्ते असतील जे डी पी रोडच्या बाबतीमध्ये आपण सांगू शकतो की ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या अडचणी काय म्हणजे शहरात प्रवेश करतानाच एकदम अडचणींचा सामना करायला लागतो लोकांना? नाही आज तसं पाहायला गेलं तर बरीच मोठी कामं आज आपली झालेली आहेत. अगदी तुम्ही स्टेशनचा लोखंडी पुलाचा नवीन पूल पाहिला तर तो आपल्याला चांगला पाहायला मिळतो. आपल्या सक्कर चौकातून कोठी रोडने जर आपण आलो तर तो चांगला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर मी सांगितलं पाईपलाईन रोड, टीव्ही सेंटरचा रोड, त्याच्यानंतर आता टिळक रोडचं काम चालू आहे, आंबेडकर रोडचं काम चालू आहे, आनंद आमच्या तिथल्या रोडचं काम चालू आहे. असे बहुतांश रोड म्हणजे जेथे आपण नावाने सांगू शकतो की भरपूर कामं सुरू आहेत आणि निश्चित पावसाळ्यामध्ये जी काही आपल्याला दुरावस्था झाली पाहायला मिळालेली आहे तर ती देखील आपल्याला बऱ्यापैकी येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला ती बदललेली पाहायला मिळेल. 2024 विखेन विरोधात तुमच्या पक्षातला उमेदवार संग्राम जगताप असतील, लंके असतील, किरुरी पवार असतील, तुम्हाला कोण आवडतं? त्यांच्या विरुद्ध कोणी उमेदवार असावा? आणि आज आपण त्याच्यावरती भाष्य करू शकत नाही कारण शेवटी आज तो पक्ष पातळीचा निर्णय असेल, त्यामुळे आज त्याच्यावर आपण काही माझ्यासारखा मनुष्य त्याच्यावरती आज बोलणं काही ते उचित ठरणार नाही. पण त्याला थोडा माझा उपप्रश्न असे, पक्षाने तुम्हाला 2019 फार उशिरा सांगितलं पण पक्षाने जर आता तुम्हाला लवकर सांगितलं तर तुमची तयारी असेल का? त्यावेळेस आता ते पाहावं लागेल काय परिस्थिती कशा प्रकारे आहे त्याच्यावर ठरवून निर्णय घेऊया. एमआयडीसी संदर्भात प्रश्न आहे, एमआयडीसीचा नगरच्या एमआयडीसीचा विकास होत नाही हा आजपासूनचा मुद्दा नाही, गेल्या 25 वर्षापासून. त्याच्यावर पवार साहेब तुमच्याच निवडणुकी वेळी बोलली होती की एमआयडीसीचा विकास करू कशामुळे, मूळ प्रश्न असा आहे की तिथं जे काही आज कुठली एखादी मोठी युनिट यायचं म्हटलं मोठी कंपनी याची म्हटलं तर त्याला लागती म्हणजे 100 एकरच्या पुढे जागा आणि ती आज आपल्याकडे नगर एमआयडीसीमध्ये ती उपलब्ध नाही. जे काय शिल्लक आहे ते छोटे मोठे प्लॉट असतात 10,000 स्क्वेअर फूट 20,000 स्क्वेअर फूट, तिला जी काही एकरनी लागती कुठलाही मोठा प्रोजेक्ट यायचा म्हटलं तर एकरनी जागा लागती तिला. तर तो आपला प्रश्न की जागा एक्वायर आपल्याला होत नाही. विस्तारीकरण करायचं होतं, विस्तारीकरणाला जागा पूर्वी 2009-10 काळामध्ये तिथं आपल्याला एमआयडीसीने अक्वायर करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरती जमिनीवर शिक्के सुद्धा पडले उतारण्यावरती, पण लोक हस्तांतर करायला तयार नाही त्यामुळे त्या अडचणी आज आपल्याला येत आहेत. आपल्या 2019 जाहीरनाम्यात पार्कचा मुद्दा होता, तर त्याचं नेमकं आजची स्थिती काय आहे आणि ती का आहे? आज आपण जर गेलो
तर तिथं मोठ्या प्रमाणामध्ये आज पुण्या एक बँगलोर साडीची कंपनी तिथं आजही तिथं काम करते वाय टेक्नॉलॉजी म्हणून. ते सगळ्यात मोठे युनिट आहे आणि तिथं म्हणजे ती आता लॉकडाऊनच्या काळात आली, म्हणजे आपला प्लस पॉईंट आहे की ती लॉकडाऊनच्या काळात आली. आणि बाकी जे काय तिथं आज चालतं आहे तिथे जो मला आज मोठं तिथे युनिट काम करत असताना पाहायला मिळतं आहे. आणि निश्चित त्याचं येणाऱ्या काळामध्ये अजून त्याच्यामध्ये आपल्याला, कारण अतिथलचं एक युनिट आम्ही जागा कमी पडत असल्यामुळं, कारण की ते विकल्या गेलेलं आहे, ती जी आय टी पार्क आहे ते नॉन आय टी करून त्यावेळेस त्यांनी विकलं. हे 2000 म्हणजे एक मला वाटतं 12-13 काळानंतर ते विकलं गेलं आणि नॉन आय टी करून ती बिल्डिंग विकल्या गेली. अशी ही काही परिस्थिती आपल्याकडेच नाही. ज्या ज्या आय टी शासनाने बांधलेल्या बिल्डिंग होत्या ह्याला प्रतिसाद मिळाला नाही. म्हणजे औरंगाबादमध्ये स्वतः तशीच परिस्थिती आहे, त्या आय टी गव्हर्नमेंटच्या आय टी बिल्डिंगला प्रतिसाद मिळाला नाही. मग त्यांनी त्या बिल्डिंग गव्हर्नमेंट निर्णय घेतला की नॉन आय टी करायची, त्यांनी विकली. पण ती बिल्डिंगसुद्धा नॉन आय टी करून त्यावेळेस सेल आउट केली होती. मग त्यांनी आपण पुढाकार घेतला, काही आय टी कंपनीत आपण आणायचा प्रयत्न केला आणि तिथं आणून ज्या काही समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतले असेल तर तुमचं त्या कंपनीचं आपण तिथं ट्युनिंग अटॅचमेंट करून दिली आणि तिथं त्या आय टी कंपनीज आणल्या, असं ते केलेलं आहे. कारण ते नॉन आय टी करून विकलेले आहेत. आणि मग आजही तिथं तिथं ती आपल्याकडे जे जागा तिथे पूर्वी स्टार्टला घेतलेली होती, कारण बाकीचे लोक काही लोक अजून तयार होत नाहीत देण्याकरता, म्हणजे इतकं घेतलेली होती. तिथं आज ती वाय टेक्नॉलॉजी फार मोठी कंपनी आहे, तिथं आज ती काम करते. आणि मग ती तिथं आल्यानंतर आपण तिथलं एक युनिट बुडवा रोडला, जे त्यांचं बजेट बरंच काम चालायचं आय टी सेक्टरमधलंच, तर ते तिथं आता शिफ्ट केलेलं आहे. त्यांचं कॉलिंगचं काम होतं तिथं, आता ते तिथं वाय टेक्नॉलॉजी जागा दिल्यामुळं ते आता इथं शिफ्ट केलं. इथं जवळपास त्यांचे 100 लोक काम करतात बुडगाव रोडवरती. मग तिथंही ते काम आज चालू आहे. तुम्ही आता तिथं कोणी जाऊन गेलं तर तुम्हाला ते पाहायला मिळू शकतं. आणि तिथं चांगल्या प्रकारची आज सॅलरी, म्हणजे पुण्याच्या तुलनेत आपल्याकडे आज तिथं सॅलरी चांगल्या प्रकारे तिथं पाहायला मिळते. बरेच लोक असे असतात की आम्हाला घ्या आम्हाला घ्या, आणि आम्ही जेव्हा रेकमेंड करतो आम्ही त्या कंपनीला विनंती करतो घ्या, पण त्यांच्याकडून म्हणावं तसं काही काम होत नाही. मग त्यांना तिथून बऱ्याच वेळेला काढून टाकलं जातं, असंही बऱ्याच वेळा तिथं ते घडत राहतं. नाही, त्याच्यामध्ये आम्ही मागे महापालिकेला आम्ही प्रस्तावित केलं की तुम्ही तिथं काही म्हणजे नो व्हेकल झोन करा, वन वे करा, नो एंट्री करा. मग ते प्रस्ताव अजून शेवटी त्याला पोलीस अधीक्षक आयुक्त यांची एक ती कमिटी असते, तर तो कमिटीमध्ये तो विषय तो अजून तो घेण्यात आला नाही. मागच्या काळामध्ये लॉकडाऊनमुळं ते पेंडिंग पडलं. आता निश्चित त्याचाही आमचा पाठपुरवठा चालू आहे की कुठंतरी एकला त्याला प्लॅनिंग करून की तो तिथं एक वन वे, आणि करणनगरमध्ये आपण पाहिलं तर वन वे फारच ठिकाणी नाहीच आहेत जे करणं अपेक्षित आहे, कारण पूर्वी नव्हतं गरज. परंतु जशी व्हेकलची संख्या वाढत चालली तर शहरामध्ये तिथंच नाही तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला वन वे, नो पार्किंग झोन किंवा पार्किंग एरिया असे तिथं बायफर्गेट करावं लागणार आहेत. तर तो एक आमचा प्लॅनिंग आता ते चालू आहे. मागच्या काही महापालिकेने मागच्या 3-4 महिन्यापासून त्याचं नियोजन देखील सुरू केलेलं आहे. पण त्याला अंतिम परवानगी ही कमिटी असते, जिल्हाधिकारी साहेब असतील, पोलीस अधीक्षक साहेब असतील, आयुक्त असतील, ह्या कमिटीमध्ये तो एकत्रित RTO चे काही अधिकारी असतात ते ठिकाणचे पोलीस स्टेशन ते ह्याच्यामध्ये तो घ्यावा लागतो. पण तोही आता चालू आहे. म्हणजे मुख्यतः बाजारपेठेमध्ये तशी फार अडचण येते, पण अडचण अशी होती की आपल्याला जी सार्वजनिक ठिकाणी जे काही उभं करायचं तर त्याला आपल्याला तेवढी जागाही तिथं मिळत नाही. त्यामुळे तो मुख्यतः बाजारपेठेमध्ये ती आपल्याला ती अडचण येते. त्याला मूळ अभाव जागेचा आहे की कुठंतरी आपल्याला एक महानगरपालिकेतील जागा कुठं नाही आहे. त्यामुळे तो एक आपल्याला म्हणजे एक तो ड्रॉबॅक आहे की तो आपल्याला जागा मिळत नाही त्या परिसरामध्ये कुठं ते करण्याकरता. आणि बाजारपेठेमध्येच महिलांना ती जास्त प्रामुख्याने अडचण जाणवते, कारण कुठलाही व्यक्ती ज्यावेळेस खरेदी जातो तो बऱ्याच वेळ तिथं असतो, तासून तास फॅमिलीसहित लोक जातात, महिला जातात, तर ती अडचण तिथे येते. पण मूळ प्रॉब्लेम तो जागेचा येतो तिथं. पण कुठे आजूबाजूला तिथं महापालिकेच्या मालकीत जागाच नाही तिथं कुठं बाजारपेठेत जुन्या गावठाने. आम्ही आता आम्ही जिथं जे जुनं सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथं रोडला त्या पुढं त्या तेलुकुंटाची तिथं, तर तिथं आमचं प्लॅनिंग आहे की तिथं तो पार्किंगचा एक एरिया तिथे डेव्हलप करायचा आणि तिथंही सगळ्यांकरता जनरल टॉयलेट्स एक निर्माण करायचं आणि पार्किंगचं एक करायचं असं आम्ही प्लॅनिंगमध्ये आहेत. पण त्याला शासनाची ती जागा आहे म्हणजे आरोग्य खात्याची, त्याचं आमचं प्लॅनिंग चालू आहे की हो त्यांचं आरोग्य खात्याचं ऑफिस आहे तर आमचं प्लॅनिंग आहे की तिथं ते सगळं उभं राहिलं पाहिजे. विस्ताराच्या दृष्टीने मोठा असलेला आपला अहमदनगर जिल्हा जो की विभाजनाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित,
आणि नुकतेच आता खासदार विखे पाटलांनी सुजय विखे पाटलांनी त्याला ठामपणे विरोध दर्शवला. तर एक विकासाच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं की नगर जिल्ह्याचं विभाजन व्हावं की नाही? नाही, नगर जिल्ह्याचं विभाजन झालं पाहिजे. कारण त्याचं कारण असं आहे की जिल्हा फार मोठा आहे. कारण की मला आठवतो चांगलं की 2014 विधानसभेच्या निवडणूक लागण्याच्या अगोदर पालघर जिल्हा हा ठाण्यातून एक वेगळा केला, तो जिल्हा स्वतंत्र केला. शेवटी जोपर्यंत कुठल्याही गोष्ट आपण पाहतो की फार मोठी झाली तर ती सांभाळायला माणसांना थोडं जरा हे होतं, यंत्रणा कमी पडते. आज तसं पाहायला गेलं तर पोलीस यंत्रणा कमी आहे, ट्रॅफिक यंत्रणा कमी आहे, महानगरपालिकेकडे यंत्रणा कमी. पण विभाजन ज्यावेळेस होईल तर त्यावेळेस निश्चित एक चांगल्या प्रकारे लिमिटेशन्स आले. एखाद्या अधिकाऱ्याला जर लिमिटेड एरिया आला तर तो चांगल्या प्रकारे लक्ष देऊ शकतो. त्यामुळं हे सगळं झालं पाहिजे. कारण जसं आपण पाहतो की आता नगर जिल्ह्यामध्ये इकडे MS 16 आहे आणि उत्तरमध्ये MS 17 आहे, तसं एक कार्यालयाची सुरुवात झालेली आहे. आणि त्याचबरोबरीने एक पोलीस अधीक्षक कार्यालय देखील तिथं उप अधीक्षक म्हणून तिथं नेमणूकसुद्धा झालेली आहे. तर ते दोन पावलं पडलेले आहेत. येणाऱ्या काळात ते अजून सगळेच पावलं पडावे हा आमचा प्रयत्न आहे. आणि ती आमची मागणी आहे की ते झालंच पाहिजे. प्रकल्प असलेला उत्तर भाग तर त्या दृष्टिकोनातून विखे विरोध करतायत असं तुम्हाला वाटतं का? दक्षिण ते कशामुळे विरोध करतायची माझी चर्चा नाही झाली. ते त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलं, माझं मत की झालं पाहिजे. पण आपल्या इकडच्या कामाच्या सगळ्या प्रोग्रेसला, कारण का आज आपण जर पाहिलं तर आपला इकडचा जो भाग आहे म्हणजे दक्षिणेचा, दक्षिणेमध्ये बऱ्यापैकी तुम्ही जर गेले तर सगळा दुष्काळी परिसर, दुष्काळी भाग आहे. म्हणजे तुम्ही आज पाथर्डीला गेला तर पाथर्डी तर जवळपास 90-95% हा सगळा दुष्काळी एरिया आहे. त्यातला शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये शेवगाव काही भाग हा बागायत आहे, बाकी सगळा उर्वरित जिरायत आहे. आणि पाथर्डी तर सगळाच सगळा 90-95% हा सगळा जिरायत भाग आहे. श्रीगोंद्यामध्ये गेला तशीच परिस्थिती आहे, पारण्यामध्ये गेला तीच परिस्थिती, कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात गेला तर तीच परिस्थिती आहे. आणि त्यामुळं आपल्याकडे राहुरी एक सोडला ह्या दक्षिण मतदारसंघात तर सगळी तशीच परिस्थिती पाहायला भेटेल. त्यामुळं माझं एक ठाम मत आहे की आपल्याला जर ह्याच्यामध्ये जर काही चांगल्या प्रकारे जर काही उद्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यावं लागत असतील तर विभाजन हा एक मोठा पर्याय चांगला असणार की जो ज्यांनी फायदा आपल्या ह्या भागाला होईल. नगर शहराचं जर राजकारण बघितलं तर सध्या तुम्हाला तुल्यबळाचा उमेदवार विरोधकतेने सध्या दिसत नाहीये. 2024 म्हणजे तुम्ही जे विरोधकांशी मैत्री जपली म्हणून तो एक उमेदवार तयार म्हणजे तुल्यबळ विरोधक तयार होऊ शकला नाही की विरोधक विखुरलेले काय वाटतं? नाही असं काय म्हणता येत नाही. विरोधक प्रत्येकाला असतातच. आज कुणी जर मोठा व्यक्ती जरी आज उभा राहतो, अगदी राष्ट्रीय पातळीवर जर तुम्ही पाहिलं तर राष्ट्रीय पातळीवर जे नेतृत्व करणारे लोक आहेत त्यांच्यासुद्धा विरोधामध्ये उमेदवार राहतात. आणि निगेटिव्ह मतंही असतातच प्रत्येक बाबतीमध्ये. असं आपण म्हणू शकत नाही की त्याला मतं मिळणार नाही. प्रत्येकाला मतं मिळतात, प्रत्येकाच्या ठिकाणी विरोध असतोच. आणि निगेटिव्ह एक माणसाचं विचार पटत नसतात की नाही बो माझं किंवा पक्षाचं पटत नसतं, ते विरोधक असतात. असं काय मैत्री नगर शहर हे तसं पाहायला गेलं तर इथं प्रत्येकाशी प्रत्येकाचे संबंध रोज येतात. म्हणून असं आपण म्हणू शकत नाही की तुम्ही त्याला इंटेन्शन ठेवून काहीतरी मैत्री जोपासलेली. छोटी तर त्याला ठावायची नसेल तर तो माझ्याशी कशाला बोलून मी आला तर तिकडे बघेल तू निघून झाले असं मी थोडी त्याला धरून बसतो ते कुठंतरी. समोर जास्त माणसं येतात तर नमस्कार करतात, भेटतात, बोलतात. त्यामुळं असं काही नाही की कुणी ते इंटेन्शनली असं काहीतरी जोपासतं आहे. माझ्याकडून तर तसं नाही. छोटी तुम्ही आला तर आता ह्युमन एक नेचर असतं की समोर माणूस नमस्कार करतं. आता नमस्कार नाही केलं तर काय ते फुगिरे बघत बी नाही ते असं होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला समोरचा बघतो नाही बघतो आता वेगळा, पण आपल्याला तर कमीत कमी बोलावं लागतं ना. त्यांनी मैत्री ठेवून विरोधक संपलं हे महत्वाचं नाही असं आपण म्हणू शकत नाही. शेवटी आजचं कसं कोण सांगते? उद्याचं तुम्ही जर तुम्ही मला विचारलं की उद्या काय होऊ शकतं लोकसभेचं, ते आज थोडी सांगू शकतो आपण. तसं उद्याचं हे राजकारणाचा पार्ट आहे, ज्याला वाटतं त्याला करतात. तुमच्या बाबतीत नेहमी म्हटलं जातं की जगतावांना नगरच्या राजकारणात किंवा महापालिकेमध्ये जास्त ते रमतात. भविष्यामध्ये समजा 2024 नंतर समजा तुमच्या पक्षात सत्ता आली आणि असा प्रश्न निर्माण झाला की तुम्हाला महापालिका एक किंवा पालकमंत्री जिल्ह्याचं पालकमंत्री पद घेऊन तुम्ही जिल्ह्याचं नेतृत्व करा किंवा मग महापालिका असा जर ऑप्शन आले तर तुम्ही महापालिका निवडताल की मग पालकमंत्री पद? नाही नाही, महापालिका माझा जसं ऍक्च्युली पाहिलं गेलं तर तसं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की जसं मी तिथून बाहेर पडलोय त्याच्यानंतर मी तिथे महापालिकेमध्ये कधी असं काही सहभागी झालो नाही कधी. कारण आमच्याकडून माणसं तिथं आहेत जे पदाधिकार आहेत ते सगळे नेतृत्व करणारे लोक आहेत. म्हणजे अगदी आता जे उपमहापौर असतील किंवा घुले साहेब असतील किंवा आता वाकडे साहेब आहेत, बारसकर, ही सगळी जी काही टीम आहे ती सगळी जुनी टीम आहे. म्हणजे माझ्या अगोदरपासून राजकारणात आहे हे दिग्गज माणसं, त्यामुळे तिथे सक्षम आहेत ते पाहायला किंवा कुठलंही असं पद भूषवायला किंवा काय करायला. आता शेवटी सगळं पुढचे आता हे समीकरण असतात, कसं जुळतं आहे काय जुळतं आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. पण तिथं महानगरपालिकेमध्ये माझं काय तसं कधी जसं मी ह्या इकडं आल्यानंतर तसं तिथं कधीही माझं म्हणजे मी गेलो नाही किंवा हस्तक्षेप केलेला नाही.
आतापर्यंतचा प्रवास पाहता आतापर्यंत एकदाही निवडणुकीत तुमचा पराभव झालेला नाही, फक्त लोकसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला, त्या पराभवाची कारणे काय? नाही, एक तर मुळात आपण जर पाहिलं तर देशामध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर एक पंतप्रधान मोदी साहेबांच्या बाबतीमध्ये लोकांचं मानसिकता होती की आम्हाला मत मोदी साहेबाला द्यायचं आहे. दुसरं की उमेदवारी हे अगदी 18-20 दिवसाच्या कालावधीच्या अगोदर तुम्हाला उमेदवारी जरी जाहीर झाली तर आज एखादा वॉर्ड जरी तुम्ही फिरायचं म्हटलं महानगरपालिकेचा 24-25 हजाराचा अंदाजे लोकवस्ती आहे तर त्या वॉर्डासोबत तुम्ही मतदारापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि त्यामुळं लोकसभा करणं म्हटलं तर जे माझ्या प्रतिस्पर्धी जे कॅन्डिडेट होते भारतीय जनता पार्टीचे आताचे विद्यमान खासदार आहेत विखे पाटील साहेब हे गेल्या बऱ्याच काळापासून फिरत होते मतदारसंघात. त्यामुळे त्यांचा तिथं जो तालुका स्तरावरती जे काही स्थानिक पातळीवर गाव पातळीवर होते जिल्हा परिषद पंचायत समिती गटापासून सगळ्यांचा जो संपर्क आला होता तर तो एक त्यांची जमेची बाजू होती. आणि एक भारतीय जनता पार्टीचा सारखा एक मोठा आज जो राष्ट्रीय पातळीवरती एक मोठा बॅकअप आहे तो त्यांच्या पाठीमागं होता. आणि आम्हाला एकदम अचानकरित्या हे कुठंतरी ह्या सगळ्या परिस्थितीला 18-20 दिवसामध्ये म्हणजे हे फार तिथपर्यंत जाणं ही काही सोपी गोष्ट नाही. तरी देखील 2009 विधानसभा लोकसभा झालेली होती आणि 2014 ही दोन्हीच्या वेळेच्या निवडणुकीच्या वेळेच्यापेक्षाही राष्ट्रवादीचा कॅन्डिडेट म्हणून माझ्यासारख्याला एक नवख्या माणसाला चांगल्या प्रकारचे मतं त्या दोन्ही निवडणुकीपेक्षा जास्त मिळाले. नाही, कॅन्टोनमेंटच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर कॅन्टोनमेंटच्या आमच्या बऱ्याच दिवसापासून आमची मागणी होती की त्याला ते कॅन्टोनमेंट हा विषय केंद्र सरकारने तो काढून टाकावा. इथलीच नाही तर आज पुणे असेल, खडकी असेल, नगर असेल ह्या सगळ्या ठिकाणी आम्ही माहिती घेतली जाऊन तिथं काम करायला फार अडचण येतात. त्यामुळे लोक आज भिंगारसारख्या शहरातून जे जुने पिढ्याने पिढी तिथे राहत होते तर त्यांना बाहेर तिथं ग्रामपंचायतीमध्ये स्थलांतरित व्हावं लागलं. पण आमची मागणी होती स्वतंत्र नगरपालिका करा, नगरपंचायत करा, नाही तर महापालिकेमध्ये करा, असं आमची एक मागणी करू जेणेकरून तिथं कुठंतरी विकासाला चालना मिळत. पण तसं प्रस्ताव तसा आहे 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 आणि नगरपालिका सुद्धा जाहीर झालेली होती नगरपालिका करायची म्हणून. नाही, आज आपण जर पाहिलं तर सगळ्यात मोठा पार्ट ऐतिहासिक वस्तू संग्रहालय त्याचं नूतनीकरण झालेलं आहे. जर दुरावस्था दुर्लक्ष असतं तर त्याचं नूतनीकरण हे झालंच नसतं आतून बाहेरून. दुसरी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आता काम तिथं देखील आपण पाहिलं तर मोठं सुशोभीकरण तिथं आपण केलेलं आहे. त्यामुळे असं हळूहळू आपलं एकटा आणि तिथं काम करायला काय होतं ज्या याच्या अंडर येतात त्या वास्तू आर्क्युलॉजिकलच्या डिपार्टमेंट त्याची फार किचकट प्रोसिजर असते. म्हणून हे करण्याकरता देखील फार मोठा एक टाईम स्पेंड जातो. ज्या ज्या ठिकाणी जिथं लाईट लावते तिथे आम्ही लाईट लावून घेतल्या, जिथे स्वच्छता करायची तिथे स्वच्छता करून घेतली. बाकी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं म्हटलं की त्या सगळ्या त्या आर्क्युलॉजीची परवानगी घेणं हे थोडं कसरेचं जातं पण तरी देखील आपलं ते सुरू असतं. समजा आता अहमद बादशाह तिथे लोकं जातात त्या नगर स्थापने दिवशी तिथं ते सगळं आर्क्युलॉजी डिपार्टमेंट आहे तिथं सगळं ते अडचणी येतात ते होत नाही. मग तरी आपण जे जे करता येईल किल्ल्याकरता आमचा पाठपुरवठा चालू आहे ते किल्ल्याचं करा. मागं देखील आम्ही त्याला जवळपास 5 कोटी रुपये आणले ते सगळं काम करण्याकरता. पण ते सगळं ते मग डिफेन्स ते आर्क्युलॉजी हे फार सगळं प्रोसिजर असते पण तरी आपलं सगळ्या क्षेत्रामधलं आपलं काम ऑन गोईंग असतं. जसं आपण ह्याच्यामध्ये आल्यानंतर ही फर्स्ट प्रायोरिटी आपली ह्या सगळ्या कामाला द्यावं लागते. त्यामुळे तो बाग जरा नाराजी जरी असला तरी तो त्याला सामोरे जावं लागतं. पण आपल्याला लोकांनी विश्वास टाकलेला असतो त्यामुळे विश्वासाला आपल्याला नेहमी तेवढं जागरूक आणि पात्र राहावं लागतं. त्यामुळे आपण इकडं म्हणजे 99% मानता येणार नाही पूर्ण वेळ म्हणजे पूर्ण वेळ आपण ह्या सगळ्या कामांना द्यावाच लागतो. तो त्याला डेडिकेटेड जर केलं तरच चालेल, नाही तर तुम्ही आज म्हणताल की मला आता आज झाला नाही मूड नाही की आज आम्ही तसं चालत नाही. याला तुम्हाला सातत्याने ह्या पूर्ण वेळ कारण जो लोक तुम्हाला मत देत आहेत तुम्हाला निवडून देत म्हणजे तुम्हाला ती जबाबदारी लोकांनी दिलेली त्यामुळं तुम्हाला तर बाकीचा स्कोप नाही कुठल्या गोष्टीचा. फार रेअरली कधीतरी तुम्हाला समजा गेलं तर गेलं नामांतराचा मी कधी आजपर्यंत भाष्य केलं नाही किंवा विचारलं नाही. कुणी मला विचारलं तुम्ही सांगत होते त्यात काय फार म्हणजे जिल्ह्याचं नामांतर केलं काय वेगळं काय होणार आहे अशातलाही भाग नाही. देव ज्याचा प्रत्येकाचा एक वेगळा अजेंडा असतो त्यामुळे ते लोक तशी मागणी करत असतात. म्हणून आज तरी त्याच्यावर विचार नाही. ज्यावेळेस कधी करायचं असेल तर नशी त्याच्यावरती सगळ्यांचा विचार घेऊन की कुठेतरी मत मांडण्याचं काम करू. भूमिका नाही न्यूट्रल आहे म्हणजे मतच नाही त्याच्यावर आपला आज तरी काय करायचं. पण ज्या वेळेला कधी तसा विषय येईल चर्चेला किंवा कुठेतरी कायदेशीर होणार असेल
त्यामुळे लोकांचं मत घेऊन कुठेतरी आपण त्याला तो मत आपण व्यक्त करू, कारण आपण लोकांच्या मधून आलेलो आहे तर लोकांचे विचार आपल्याला घ्यावाच लागेल. ह्याच्यामध्ये माझं वैयक्तिक काही मत आज नसणार आहे, आणि काय नाव द्यायचं त्याच्यावरही तो चर्चाचा विषय राहील ना, कोणाचं द्यायचंय, कसं द्यायचंय, काय द्यायचं. पक्षाने लोकसभेला अनेकांची छे तुम्ही त्यावेळेस काय असेल संग्राम, मला ह्या प्रश्नावरून असं वाटतं अनेकांची इच्छा आहे की तुम्ही 2024 उभं राहा जाता. नाही कसं असतं त्यावेळेला कशी परिस्थिती राहील, कारण आज तरी जसं मी तुम्हाला सांगितलं की इकडं आपण कॉन्सन्ट्रेट करतोय तर उद्याचं काय राहील ते आपण निश्चित आज सांगू शकत नाही. समीकरणं कशी राहतात काय राहतात. पण मग अशी प्रशांत म्हटलं तसं त्यांनी मैत्री केलेली आहे त्यामुळं ती त्या मैत्रीमुळं त्यांना ती अडचणी शेवटी आणखीनही काही प्रस्तावित पुतळे आहेत, पण माझा प्रश्न असा होता की आहे ते जे पुतळे आहेत आता सध्याला तर त्याच जे रोजचं रुटीन आहे त्याची जी स्वच्छता आहे बाकीच्या गोष्टी आहेत अशा पद्धतीने तुमचं काय मत नाही. निश्चित आपण जे म्हणतो की पुतळ्यांचं मेंटेनन्स जे आहे ते खरं तर महापालिकेकडून होत नाही ही वस्तुस्थिती आहे, कारण तिथं जे सामाजिक कार्यकर्ते असतात सामाजिक संघटना असतात त्याच बऱ्याच वेळेला रोजच्या रोज त्याचं दैनंदिन नित्यनियम आणि साफसफाई असतात स्वच्छ असतात. महापालिकेचा कर्मचारी येतो आणि वरच्यावर तो काहीतरी काम करून जातो, पण हे सगळं जे काय काम चालतं तर ते कुठंतरी खाजगी संस्थाच बरेच लोक करतात, सामाजिक संघटना असतात त्या करतात याच्यामध्ये हो बरेच लोक आहेत. त्यामुळं आमचं म्हणणं आहे की जे जे काम आहे जसं आज महात्मा गांधींचा पुतळा उभा राहिला तिकडे लोकमान्य टिळकांचा पुतळा उभा राहिला तर अशाच रीतीने कुठंतरी त्याचं मेंटेनन्स नसेल असे स्ट्रक्चर उभा केले पाहिजे. पण आमचं असं प्लॅनिंग आहे, पण तिथं काय होतं त्यात कुठंही गेलं तर ते प्रत्येकाचं वेगळं मत होतं की असं नका करू तसं नका करू, त्यामुळे फार अडचणी येतात की आपल्याला जरी शिफ्टिंग करायचं आहे म्हटलं त्याच्या परमिशन्स फार असतात, म्हणजे अगदी जिल्हा पातळीवरती इतक्या परमिशन्स असतात तर त्याच्यामध्ये फार दीर्घ प्रोसिजरला फार वेळ जातो. आमचा आता एक महापालिकेमध्ये देखील मागच्या काही 2-4 वर्षापासून तो ठराव झाला आहे, त्याचं न्यू प्लॅनिंग चालू आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महापालिकेच्या आतमध्ये उभा राहायचा, त्याचं एक काम चालू आहे. त्याचं देखील आता मंजुरीला फाईल आता यांच्याकडे गेलेली आहे म्हणजे SP साहेबांकडे आणि जिल्हाधिकारी साहेबांकडे. नाही आता आम्ही असं नियोजन करतो की जो कुठला पुतळा आपल्याला उभारायचा तर तो लो मेंटेनन्स असला पाहिजे, म्हणजे हार आणि त्याचं साफसफाई रोजची रोज करावंच लागणार, पण जेणेकरून त्याला मेंटेनन्स नसला पाहिजे आणि तो भविष्यामध्ये त्याच्यात वाद कुठला नसला पाहिजे, स्वच्छ दिसतील ते म्हणजे कमी ह्याच्यामध्ये आपण सगळं मेंटेन त्याला करू शकतो, म्हणजे थोडी थोडक्यात त्याची रोजच्या रोज साफसफाई होऊ शकते असंच त्याचं प्लॅनिंग असलं पाहिजे. कारण की काय झालं बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की त्याला ते कारण जे केलंय पण ते मेंटेन होत नाही, मग ते नोझल कुठेतरी कुणीतरी घेऊन जातं कुणीतरी काहीतरी करतं कुठेतरी तुटतं त्याची मोटर मेंटेन त्याचं हा सोप्या पद्धतीने मेंटेन होऊ शकतात आणि दिसायला अट्रॅक्टिव्ह शहराच्या वैभवात भर टाकतील असंही दिसलं पाहिजे दिसतील याच्या याच्या अशाच पद्धतीने नियोजन चालू आहे आमचं. तर संग्राम भैया आपण या ठिकाणी आल्यात, सर्व प्रश्नांना मनमोकळे पद्धतीने उत्तरं दिलीत त्याबद्दल तुमचे थँक्यू, आणि पुन्हा पुन्हा असं आपण भेटतच राहू. थँक्यू.